घोटाळ्यांचं सत्र अजिबात सुरू नाही. जे घोटाळे आधीच्या सरकारने करून ठेवलेले आहेत ते घोटाळे आता हळूहळू बाहेर निघत आहेत. कालच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला स्मार्ट सिटी योजनेतला जे पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे या देशामध्ये, त्यातलं साधारण 700 कोटीचं गैरव्यवहार, टेंडर देण्यासाठी कसे नियम मोडले तोडले, हे जनतेचा पैसा आहे तो आम्ही बाहेर काढलेला आहे. आणि जे लोक सतत भ्रष्टाचारावरती बोलतात त्यांना असं वाटतं भ्रष्टाचार खतम व्हावा या देशातला राज्यातला, त्यांच्याकडे आम्ही प्रकरण सध्या पाठवलं आहे, त्यांनी अभ्यास करावा. त्याचा ही जी क्रिस्टल वगैरे काय कंपनी आहे ती कोणाची आहे हे त्यांनी आधी जाहीर करावं, मग त्या कंपनीचे इतर काही घोटाळे आहेत ते आम्ही बाहेर काढू. आम्ही करणार ते. भ्रष्टाचार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा, जातीचा, धर्माचा, पंथाचा नसतो. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो. आणि जे भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असतात, जे नेतृत्व करतात, त्यांनीसुद्धा राजकीय पक्ष पाहायचा नसतो. जरी माझ्या घरात भ्रष्टाचार असेल तरी तोसुद्धा त्याच्यावर मी बोललं पाहिजे. आणि म्हणून मी योग्य ठिकाणी ते पाठवलं आहे. आणि आम्हाला माहिती आहे कंप्लेंट कुठे लॉज करायची, कोणत्या पद्धतीनं करायची, त्याच्याबरोबर कोणते कागद लावायचे, हे आम्हाला माहिती आहे आणि ते आम्ही करणारच आहोत. तरी याच्यावर तुमचं काय एक्सपर्ट कॉमेंट जे असते ना, एक्सपर्ट कॉमेंट काय ते आम्हाला जरा समजून घ्यायचं.